प्रस्तावित विधेयक संख्या 44, 41, 42, 43 और 44 में कृषि केंद्र निदेशकों के बारे में बनाए गए दमनकारी नियमों का विरोध करने के लिए आज महाराष्ट्र सरकार की ओर से प्रस्तावित सभी 5 कानूनों को रद्द करने के लिए 4 नवंबर से 3 दिन का सख्त बंद लगाया गया है। 2 नवंबर को माफदा के राज्य अध्यक्ष विनोद भाऊ तराल और रावेड़ तालुका अध्यक्ष सुनील भाऊ कोंडे के मार्गदर्शन में महाराष्ट्र सरकार की ओर से प्रस्तावित सभी 5 कानूनों को रद्द करने के लिए 4 नवंबर से 3 दिन का सख्त बंद लगाया गया है। उक्त बंद को सफल बनाने के लिए कृषि उपज बाजार समिति ने आज सावेर में रावेड़ तालुका एग्रो डीलर्स एसोसिएशन की बैठक आयोजित की है। इस बैठक में रावेड़ तालुका के सभी कृषि निदेशक उपस्थित थे। दर्शकों का मार्गदर्शन करते हुए सुनील भाऊ कोंडे ने पूरे तालुका में कृषि केंद्रों के धारकों से बंद में भाग लेने की अपील की और उनसे बंद को सख्ती से बनाए रखने का अनुरोध किया है। साथ ही इस मौके पर सुनील भाऊ ने कृषि केंद्र धारकों से खाद बीज के तहत बैग बोरियां लाने की अपील की है। इसी तरह कई कृषि केंद्र संचालकों द्वारा खाद की बोरियां लाई गई है। इन बोरियों को रावेड़ तालुका कृषि कार्यालय में जमा किया जाएगा और संबंधित बोरियों से सतपुड़ा पर्वत श्रृंखला में वन बांध के काम में उपयोग किया जाएगा। एकत्रित कृषि केंद्र धारकों के बीच चर्चा हो रही है कि भले ही सरकार हमारे खिलाफ दमनकारी नियम लागू कर कृषि कानून बना रही है, लेकिन हम बोरा बोरा देकर सरकार की पानी अदवा पानी जिरवा योजना में खरी का हिस्सा लेकर रहेंगे। सुनील भाऊ कुलकर्णी, डॉक्टर जीएम बोंडे, भगवान महाजन, राहुल गुरुजी, सुनील पाटिल, एकनाथ महाजन, युवराज महाजन, जितेंद्र महाजन और तालुका के सभी कृषि केंद्र धारक उपस्थित थे। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। बोला, आज संपूर्ण राज्यभरातील 70,000 कृषि विद्यार्थ्यांचा आज राज्यभरातील 70,000 कृषि विक्रेत्यांचा 2, 3, 4 नोव्हेंबर प्रमाणे ठरल्याप्रमाणे आज सर्व राज्यभर बंद घोषित केलेला आहे आणि त्याला आमचा रावेर जिल्हा जळगावमधून जो बंद आहे तो 100% प्रतिसादात्मक आहे आणि तो 100% बंद आहे। राज्य सरकारने येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे प्रस्तावित कृषी विधेयक आहे 40 ते 44 क्रमांकाचे 5 कृषी विधेयक आहेत जे कृषी विक्रेत्यांवर अत्यंत अन्यायकारक आहेत। आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात दुष्ट कायदे या कायद्यांच्या स्वरूपातून राज्य सरकार या सर्व कृषी विक्रेत्यांचा जो छळ करणार आहेत या छळाला विरोध करण्यासाठी या प्रस्तावित कायद्यांना विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थाने राज्यभरामध्ये बंद या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे। एका बाजूने केंद्र सरकारच्या आदरणीय मोदी साहेबांनी आम्हाला किसान समृद्धी केंद्राचा बोर्ड लावून आमची शेतकऱ्यांच्या प्रतीची असलेली भावना जनतेसमोर मांडली आहेत आणि दुसऱ्या बाजूने राज्य सरकार आम्हाला गावगुंड ठरवण्यासाठी MPDA सारखा कायदा आमच्या कृषी विक्रेत्यांवर लागू इच्छिते आहेत। अशा पद्धतीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमधील फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे। आम्ही नेहमीच शेतकऱ्यांसाठी आमच्या सर्व दायित्व देण्यासाठी तयार असतो। आजही आम्ही बंदच्या दरम्यान आमच्या सातपुडा पर्वतातील वनराई बंधाऱ्यासाठी 2,000 खाली बॅग देऊन आमचं दायित्व पूर्ण करणार आहोत। जरी कृषी विभाग किंवा राज्य शासन आम्हाला गावगुंड ठरवणार असलं तरी आम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत आणि शेतकऱ्याच्या मुलांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांप्रमाणेच शेती जोपासणारं काम वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून आम्ही बॅग देऊन करणार आहोत। एका बाजूनं आम्ही सरकारचा निषेध करत आहोत मात्र दुसऱ्या बाजूनं कृषी विभागाची असलेली आमची नाळ कायम राहणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने जर हे गुन्हे मागे एक कायदे मागे नाही घेतले तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये यापेक्षा आम्ही बंद बेमुदत जो बंद पुकारणार आहोत तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्यावेळेला आम्ही विधानसभेच्या अधिवेशनावर आमचा ठिय्या या ठिकाणी देणार आहोत। राज्य सरकारला या बंदच्या माध्यमातून आमची विनंती आहे की आपण आमच्या भावना समजाव्यात व हे अत्यंत कठोर आणि हिटलर जे कायदे तुम्ही लागू केलेले आहेत हे कायदे आपण तात्काळ मागे घ्यावेत।